स्वामित्व योजना काय आहे? या देशामध्ये आपण आपल्या देशाला माता बोलतो, आपल्या धरतीला माता बोलतो, आणि पृथ्वीवर जेव्हापासून माणसाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून आपली घरं आहेत असं समजा. आणि ही घरं ज्या जागेवर आहेत गावठाणामधली, त्या गावठाणामधली घराचं प्रॉपर्टी कार्ड आपल्याकडे नाही. आत्तापर्यंत कुठल्या प्रधानमंत्र्यांना हे सुचलं नाही. याच्यासाठी प्रधानमंत्री मोदी ह्यांनाच व्हावं लागलं. आणि मोदीजींनी ही योजना आणली, लाल किल्ल्यावरून त्यांनी घोषणा केली होती स्वामित्व योजनेची, आणि युनोमध्ये गेले तिथेही त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की अशी अशी आमची स्वामित्वाची योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून सॅटेलाईट सर्व्हे होऊन तुमच्या घराखालची प्रॉपर्टी जी तुमची जागा आहे, तुमच्या परिसरात परिघात असलेली जागा आहे, त्या सगळ्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला मिळेल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जागेचे मालक व्हाल आणि अनधिकृत घरं बांधण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, अशा प्रकारची ही योजना आहे. मागच्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये हा कार्यक्रम झाला. 1,36,000 कुटुंबांना प्रॉपर्टी कार्डाचं वाटप ऑनलाईन प्रधानमंत्र्यांनी केलं दिल्लीवरून. मीही भिवंडीतून जॉईन झालो होतो. महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत ह्याला वेग पकडला जात नाही, माझा सततचा पाठपुरा आहे. परवाही मी सांगितलं की गोरगरीब आमची जनता जी ग्रामीण भागामध्ये राहते, गावठाणामध्ये राहते, त्यांना या स्वामित्व योजनेचा लाभ झाला पाहिजे, आणि म्हणून लवकरात लवकर आपण सॅटेलाईट सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची भूमिका घेण्याचं काम केलं पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.